मैथ संगरी आपल्या सर्वांच्या यूट्यूब चैनल वर तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 10वी बोर्ड एग्जाम मध्ये अतिशय महत्त्वाचं एग्जांपल की जे 4 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं आणि सोबतच एनटीएस परीक्षेमध्ये सुद्धा असे एग्जांपल असतात, याच टाइपचे असतात, तर ते एग्जांपल अगदी सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करता येईल तर ते बघूया। चला तर स्क्रीनवर तुम्हाला चॅप्टरचं नाव दिसत आहे वर्ग समीकरणे, आणि वर्ग समीकरणे मधलं हे जे एक्झाम्पल आहे, तर सर्वात अगोदर तर मित्रांनो वर्ग समीकरणाचं जे सामान्य रूप असतं की ते आपल्याला अशा पद्धतीने मांडायचं असतं, ओके, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर काय शून्य, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, हे आहे वर्ग समीकरणाचं क्वाड्रॅटिक इक्वेशन। काय करायचं की ते अशा पद्धतीमध्ये आपल्याला आणायचंय। मग सर्वात अगोदर आपलं काम काय राहणार, तर मित्रांनो बघा हे जे 4 आहे ना, तर हे 4 डिनॉमिनेटर मध्ये आलेले आहे, तर या 4 ला आपण ट्रान्सफर करूया, शिफ्ट करूया 9 च्या साईडला घेऊया। मग आता हे जर 4 आपण 9 च्या बाजूला आणले तर आपल्याला स्टेप नेमकी कशी मिळणार, बोर्ड एक्झाम मध्ये जर हे एक्झाम्पल आलं तर पहिली स्टेप तुमची कशी असणार आहे, सोल्युशन अर्थात या एक्झाम्पलची उकल आपण सध्या लिहितोय। उकल म्हणजेच काय तर सोल्युशन, आणि कन्फ्यूज होऊ नका, आपण उत्तर लिहितोय सध्या याचं। सर्वात अगोदर तर तुम्हाला जो 4 आहे की जो अपॉन मध्ये आहे तर तो शिफ्ट करायचा आहे 9 च्या साईडला, ओके। मग आता काय मिळणार बघा, जर आपण 4 त्या साईडला घेतला तर या ठिकाणी 1 राहिला तर तो लिहायचं काम नाही, ब्रॅकेट करा डायरेक्ट, वाय प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर, ओके, वाय अधिक 5 कंसाचा वर्ग। आता बरोबरचं चिन्ह देऊया समोर आपण, आणि अगोदरची संख्या जी आहे वरची तर ती 9 आहे, 9 आहे ते मांडलेत आपण, आणि 4 जे आहे तर ते या साईडला ते अपॉन मध्ये आहेत म्हणजेच भागाकारामध्ये, या साईडला आल्यानंतर ते गुणाकारामध्ये जातील, आता याला आपण गुणाकारामध्ये मांडूया 4, ओके। क्लिअर होतंय का मला नक्की सांगा, येस ऑर नोचा रिप्लाय करा कमेंट मध्ये, मला नक्की सांगा, आणि एकदा लाईक वर नक्की क्लिक करा, आणि सोबत जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। स्टेप म्हणूनच चिन्ह देऊया आपण। आता हे जे आहे ना, तर याला एका फॉर्म्युलानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचंय। बघा फॉर्म्युला कसा असतो, तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे, आणि या फॉर्म्युलानुसार आपण हे जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट तुम्हाला दिसतोय सध्या स्क्रीनवर, या ब्रॅकेटला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे या फॉर्म्युलानुसार। आता फॉर्म्युला बघा काय करतो आपण, सुरुवातीला तर आपण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करत असतो ए स्क्वेअर, प्लस आपण 2ab घेत असतो म्हणजे दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन आणि डबल करत असतो ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्म्स, जसे की यामध्ये 5 आणि y या दोन टर्म आहेत, तर याचा मल्टिप्लिकेशन करून आपल्याला डबल करावा लागणार। नंतर प्लस फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करत असतो, तर b चा स्क्वेअर करत असतो, ओके, क्लिअर। आता नेक्स्ट स्टेप काय होणार बघा, या ब्रॅकेटला सॉल्व्ह करूया आपण बाय युझिंग दिस फॉर्म्युला, हे सूत्र वापरून या ब्रॅकेटला सॉल्व्ह करूया। बघा सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल नेमकं, तर ते लिहूया। आता जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळणार बघा, सुरुवातीला तर मिळणार वायचा स्क्वेअर, ओके, वाय वर्ग मिळाला, नंतर सोबतच प्लस ची साईन देऊया कारण या ठिकाणी फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दिलेला आहे। आणि मित्रांनो बघा दोन पद्धती आहे याला सोडवण्याच्या, तर मी सुरुवातीला पहिली एक्सप्लेन करतोय आणि दुसरी सुद्धा लगेच तुम्हाला सांगतोय कोणती सोपी वाटते, तर त्या ट्रिकने तुम्ही त्यामध्ये सॉल्व्ह करू शकता, ओके। मी फर्स्ट मेथड तुम्हाला सांगतोय सुरुवातीला, चला बघा, ए स्क्वेअर केला आपण, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर केला, आता ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन म्हणजे दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन, वाय इंटू 5 म्हणजे 5y झाले, आणि याची डबल करायची, मग आता 5 ची डबल जर केली आपण तर 10 होणार आहे, 5 × 2 = 10, मग आता हे झाले 10y, ओके, क्लिअर। हे होतंय का क्लिअर, एकदा सांगा मला, प्लस ची साईन देऊया। आता परत हा बी स्क्वेअर आहे, आता बी स्क्वेअर मीन्स काय, तर सेकंड टर्मचा स्क्वेअर, मग आता 5 चा स्क्वेअर करायचा आपल्याला, येस राईट, किती होणार तर 25 येणार, आणि इज इक्वल टू, आता हे 9 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन, 9 × 4 किती होत आहेत, 36 होत आहेत, ओके। आता हे जे 36 आहे, या 36 ला आपण या साईडला घेऊया, 25 बाजूला लिहूया, आणि ह्या दोन टर्म आहेत ना, तर ह्या ऍज इट इज मांडूया, नो प्रॉब्लेम, त्याला तसंच ठेवा कारण फर्स्ट टर्म आपल्याला वर्गाची पाहिजे, स्क्वेअरचं पद जे आहे ते सुरुवातीला घेत असतो आपण, प्लस सोबत आहे 10y, नंतर प्लस 25 की जे वरच्या स्टेप मधले, आता इज इक्वल टू जी साईन आहे तर ती देऊ नका, अगोदर 36 या साईडला घ्या, मग आता 36 जर या साईडला घेतल्या आपण तर हे होणार -36 म्हणजे -36 इज इक्वल टू 0। आता 0 का, कारण आपण 36 या साईडला उडले। आता बघा याचं चिन्ह आहे अधिक, याचं चिन्ह आहे वजा, असमान चिन्ह जर असतील तर आपण करत असतो वजा, वाक्याला मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देत असतो, मग 36 मधून जर 25 आपण वजा केले तर किती राहणार, येस राईट, किती राहणार, 11 त्या ठिकाणी राहतील। मग आपण काय करूया, तर हे मांडूया बघा, वाय स्क्वेअर प्लस 10y, नंतर ही जी मायनस साईन आहे 36 ची ती देऊया, आणि हे राहिले 11 = 0। आता मित्रांनो याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय, जी फॅक्टरायझेशन मेथड आहे आपली, तर त्या मेथडने आपण याला सहज सॉल्व्ह करू शकतो, जे 11 आहेत
तर ते आपण थोडी साईडला घेऊया. आता 11 जर आपण साईडला घेतले तर रफ वर्क साठी 11 घेत असताना आपण असे -11 घेत असतो. ओके, ही पद्धत तुम्हाला आठवत असेल, लाईव्ह क्लास मध्ये हे सर्व झालेलं आहे आपलं. आता बघा, 11 चे अवयव म्हणजे नेमके काय, फॅक्टर्स म्हणजे नेमके काय, तर दोन नंबर आपल्याला असे शोधायचे असतात की ज्यांचा गुणाकार जो आहे तर तो आपल्याला 11 आणायचा आहे, म्हणजे वजा 11 आणायचा आहे, म्हणजे निश्चितच एक संख्या ही ऋण असणार आहे, कारण गुणाकार आपल्याला ऋण आणायचा आहे. तुम्हाला सुद्धा दिसते वजा 11. आता 11 1 11 दुसरं कोणतंच नाहीये ऑप्शन आपल्याकडं, तर त्यामुळे आपण घेऊया 11 1 11. ओके, आता मधला नंबर बघा, काय मधला नंबर 10 आहे. मग या दोन नंबरचा आपल्याला जर बेरीज केली तर 12 होणार आहे, आणि जर वजाबाकी केली तर किती येणार आहे, 10 येणार आहे. मग यापैकी आपण वजाबाकी करणार, 11 मधून आपण 1 वजा करूया, म्हणजे आपली वजाबाकी बरोबर 10 येणार. मग याला आपण वजा चिन्ह देऊ आणि याला आपण अधिकचं चिन्ह देऊ. ओके, क्लिअर होत आहे का, एकदा मला नक्की सांगा, कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके, चला बघा नेक्स्ट स्टेप काय होणार, तर वायचा वर्ग अधिक. आता हे जे 10 वाय आहेत ना, हे 10 वाय आपल्याला लिहायचे नाहीये, 10 वाय आपल्याला घ्यायचे नाहीये. मग काय घ्यायचं, 11 आणि -1 वाय आपल्याला घ्यायचे. मग आता हे घेत असताना आपल्याला काय करावं लागेल बघा, तर आपण घेऊया 11y -1y मीन्स ओनली 1y घ्यायचंय आपल्याला. 11 तर घेतले आपण, पण 1y च्या त्या 1 च्या ऐवजी फक्त आपण y म्हणलाय. ओके, नंतर मायनस ची साईन आणि समोर किती, तर 0. 11 देऊन समोर 0 आहे. नेक्स्ट स्टेप काय असते, तर याचे ग्रुप करा. आता ग्रुप करत असताना कशी ग्रुप करायचे बघा, या 2 टर्मचा एक ग्रुप करूया आणि या पुढच्या 2 टर्मचा एक ग्रुप करूया. ओके, आणि ग्रुप केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं तर ते लिहूया. बघा, या दोन्ही नंबर मधून वाय आपल्याला कॉमन काढू शकतो आपण, कारण काय, तर या ठिकाणी वायचा स्क्वेअर आहे आणि हा फक्त वाय आहे, तर त्यामुळे वाय आपण बाहेर घेऊ शकतो या दोन्ही सुद्धा टर्म मधून. मग जर आपण वाय बाहेर काढला तर बघा, मी थोडं नेक्स्ट लाईनवर घेतोय, वाय आपण बाहेर काढूया. आता वाय राहिला बाकी, कारण काय, तर वाय आणि वाय यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते वरती वाय स्क्वेअर भरणार आहे, वाय इंटू वाय वाय स्क्वेअर, म्हणजे वायला वायला गुणलं वायचा वर्ग झाला. नंतर ही प्लसची साईन देऊ यामध्ये, आता मध्ये देतोय मी प्लसची साईन. आता जे 11 आहेत ना, या 11 सोबत जो वाय आहे तर तो तर आपण बाहेर ओढलेला आहे, तर त्यामुळे फक्त 11 बाकी राहिले मित्रांनो. ओके, ही प्लसची साईन थोडी व्यवस्थित करून घेतो, हे राहिले 11, ब्रॅकेट कम्प्लीट झालं. ओके, या फर्स्ट ग्रुपचं काम संपलं. आता नेक्स्ट बघा, ही मायनसची साईन आहे ना, तर ती देऊन टाकूया आपण. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण मायनस साईन बाहेर काढत असतो तर त्यावेळेस आतली साईन चेंज होत असते आणि हे ब्रॅकेट जसंच्या तसं राहत असतं, जर आपलं वर्ग समीकरण जर बरोबर आपल्या स्टेप असतील तर. आता लिहून पाहूया आपण काय करायचं, यामधून कॉमन घेण्यासारखं काही नाहीये. बघा, या ग्रुपमध्ये कॉमन घेण्यासारखं काही नाहीये, ज्यावेळेस कॉमन घेण्यासारखा इथं वाय होता, आपण वाय कॉमन घेतला, बट या ठिकाणी वाय आहे, या 11 सोबत वाय आहे का, तर निश्चितच नाहीये. मग आपल्याला काय करायचंय, तर 1 कॉमन घ्यायचा. ज्यावेळेस कॉमन घेण्यासारखं काही नसतं तर त्यावेळेस आपण 1 कॉमन घेऊ शकतो, 1 कॉमन घेतला आणि हे ब्रॅकेट जे आहे ना, तर ते जसेच्या तसं मांडा, फक्त तुम्हाला एकच बदल करायचा, साईन चेंज करायची याची, हा जो आहे ना तर याला करायचंय प्लस. ओके, आता बघा, वाय प्लस 11 आणि वाय प्लस 11, तर याला आपण काय करूया, आता याला कॉमन घेऊया, हे दोन्ही जे ब्रॅकेट आहेत ना हे सारखे आहेत, तर त्यामुळे हे ब्रॅकेट एकदाच मांडायचे आहेत आपल्याला. बघा, हे जर आपण एकदाच मांडले तर म्हणूनच चिन्ह देतोय मी, आणि हे झालं वाय प्लस 11, एकदा ब्रॅकेट मांडलं, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय मांडायचं, हा घ्यायचा आहे वाय. ओके, आणि सोबतच आपल्याला काय घ्यायचंय, मायनसची साईन, आणि काय घ्यायचंय, 1 घ्यायचंय. मग आता या सेकंड ब्रॅकेटमध्ये घेऊया वाय मायनस 1 इज इक्वल टू 0. चला बघा, दोन ब्रॅकेट आले मल्टिप्लिकेशन मध्ये आणि समोर आहे 0. मग आता अशा वेळेस काय करायचं आपल्याला, तर या दोन्ही ब्रॅकेटच्या समोर 0 मांडायचं आणि मध्ये आर म्हणजे किंवाचा एक शब्द आपण त्या ठिकाणी लिहिणार आहे. बघा, वाय प्लस 11 इज इक्वल टू 0, किंवा समोरचं जे ब्रॅकेट आहे ना, तर त्या समोर सुद्धा आपल्याला 0 मांडायचं, वाय वजा 1 बरोबर 0. ओके, आता आपल्याला काय करायचंय, तर तो जो 11 आहे तर तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे मित्रांनो या साईडला, आणि हा 1 सुद्धा ट्रान्सफर करायचा आहे. मग आपण जर तसं केलं तर आपल्याला काय मिळणार, तर वाय बरोबर वजा 11, कारण 11 हे धन आहेत, या साईडला गेल्यानंतर ते ऋण होतील. किंवा दुसरा जो आहे वायची जी दुसरी किंमत आहे, आवर मांडायचं आहे सेमीवाल्यांनी, वाय बरोबर किती आली, 1 किंमत आली, तर या दोन्ही सुद्धा या समीकरणाचं सोल्युशन आहे, हे दोन्ही सुद्धा या समीकरणाच्या उकली आहेत, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर मित्रांनो, ही होती पहिली पद्धत की ज्यानुसार आपण हे सोडवलं. आता असणार आहे दुसरी पद्धत, सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. चला बघा, आता ही तुम्हाला पहिली पद्धत समजली असेल. मी काय करतोय, तर हे जे आहे ना, हे सॉल्व्ह केलेलं आपण, हे एवढं तर हे खाली घेतोय फक्त. ओके, हे आता तुम्हाला ते फोकस केलेलं दिसत असेल, हे मला फक्त खाली घ्यायचंय एवढं. मग आता मी जर ते मांडलं वाय प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे वाय अधिक 5 कंसाचा वर्ग, सेकंड मेथड घेतोय मी आता. ओके, तर हे समजतंय का बघा तुम्हाला, सेकंड मेथड. आता सेकंड मेथड नुसार आपल्याला काय करायचंय, तर सेकंड मेथड मध्ये आपल्याला घ्यायचंय वाय प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9 × 4. आता हे कुठून आणलं, तर हे फर्स्ट स्टेप होती आपली. बघा तुम्ही, आहे का फर्स्ट स्टेप ही आहे, बघा ही जशीच्या तशी खाली घेतली मी. आता नेक्स्ट स्टेप काय करायची बघा, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणती पद्धत सोपी होती.
चला बघा काय करायचंय, तर म्हणूनच चिन्ह देऊया आणि हे वाय अधिक पाच जशीच्या तशी मांडूया, कंसाला वर्ग सुद्धा देऊया ओके, आणि याचा गुणाकार करा, नऊ आणि चारचा गुणाकार करा, नऊ चौक किती होत आहेत, छत्तीस होत आहेत, छत्तीस मांडूया। आता समोरची स्टेप बघा, छत्तीस पूर्ण वर्ग संख्या आली आणि या साईडला वर्ग आहे, मग आपण काय करूया याचं वर्गमूळ घेऊया। आता जर वर्गमूळ घेतलं मी तर काय मिळणार बघा, म्हणून चिन्ह देतोय मी देअर फॉर वाय प्लस फाईव्ह, वर्ग लिहायचं काम नाही कारण आपण घेतोय वर्गमूळ ओके, लक्षात ठेवा। आता हे जे आहे ना छत्तीस, या छत्तीसला आपल्याला वर्गमूळात काढत असताना सहा वर्गमूळ मिळणार आहे, कारण छत्तीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे, तर त्यामुळे त्याचं वर्गमूळ आपल्याला सहा मिळालं। एकदा अधिकचं चिन्ह द्यायचं व एकदा वजाचं चिन्ह द्यायचं वर्गमूळ काढल्याच्या नंतर, कारण आपल्याला हे दोन वेळेस मांडायचे। आता बघा हे वाय अधिक पाच बरोबर आपण सहा घेऊया, अधिक सहा घेतले नंतर किंवाच एक आपण एक शब्द लिहूया, किंवा म्हणजे आर लिहायचंय आपल्याला, आणि परत आपल्याला घ्यायचे वाय अधिक पाच वरचे आणि समोर मांडायचे हे वजा सहा, कारण एकदा अधिक सहा आपण मांडलेले आहे। आता हे वाय अधिक पाच बरोबर किती, वजा सहा ओके। आता काय करायचंय आपल्याला, तर हे जे पाच आहे ना या पाचला पक्षांतरित करा आणि या साईडला जाऊ द्या। मग आता पक्षांतरित केल्यानंतर हे म्हणूनच चिन्ह वाय बरोबर सहा वजा पाच हे उत्तर आपल्याला मिळालं, म्हणूनच चिन्ह वाय बरोबर एक। बघा वाय बरोबर एक ही पहिली सुद्धा आपली उकल आहे, तुम्ही तुम्हाला सुद्धा दिसू शकतं हे, की ही जे ना हे सुरुवातीला आपण काढलेलं होतं आपण वाय बरोबर एक, आणि हे अँसर सुद्धा आपलं काय आलं वाय बरोबर एक, म्हणजे सारखं अँसर आलं। आता या साईडला काय होतं बघा, आपण काय करूया हे जे पाच आहे ना हे पाच सहाच्या साईडला टाकूया, ते जर सहाच्या साईडला नेले तर म्हणूनच चिन्ह देतो मी वाय बरोबर वजा सहा वजा पाच, कारण पाच जे आहे ना ते अधिक आहे, या साईडला नंतर वजा झाले, आता म्हणूनच चिन्ह देतोय वाय बरोबर वजा अकरा ओके। चला बघा हे सेकंड नंबरचं आन्सर, आता पहिल्या मेथडमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता वाय बरोबर वजा अकरा हेच उत्तर आलेलं होतं आपलं। बघा कोणती मेथड सोपी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक करायला विसरू नका, कारण लाईक करायला तुम्ही विसरता, आणि सोबत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा। चला ओके बाय, धन्यवाद।